एकदा बोल देवा, लवकर बोल, बोल ना लवकर, त्यांना सांग लवकर देवा, एकदा एकदा बोल, म्हणायचा आणि काय घेऊया, बस ना बस झाला एवढा खाऊ गाईज. आता फायनली खाऊ वगैरे घेऊन झाला, केकची ऑर्डर दिली आहे, अटी मागू बघू शकता अय्यंगर बेकरी या ठिकाणी. आता केकची ऑर्डर दिलेली आहे, त्यानंतर इथून जाय जातोय आम्ही कुठे ग असल्याला जातोय. तर चला मग आपण आता जाणार आहोत त्या आश्रमात, आश्रमात जाण्यासाठी आपण थोडंसं खाऊ वगैरे त्यांच्यासाठी घेतलेलं आहे. तर चला मग या ठिकाणी बघू शकता हा जो रोड आहे तो देवगडला जाणारा रोड आहे, म्हणजेच की आम्ही नांदगाव फाट्यावरून एक फाटा फुटतो जो की देवगडला जाण्यासाठी हा जो रोड आहे तो. आणि इथे आलात की राईट हँड साईडला हा एक फाटा फुटतो, त्या फाट्याने आपल्याला आत जायचं आहे. या ठिकाणी बस स्टॉप पण आहे, असेल ते बस स्टॉप. आणि या ठिकाणी रुद्रविजा रुद्राश्रम, या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे. तर चला मग तर गाईज आता मी पोचलो आहे असल्याला. असल्याला नीलमच्या आयुषीच्या मामाचं गाव आहे, तर या ठिकाणी बघू शकता हे तिच्या मामाचं गाव आहे. आणि या ठिकाणी आजी आणि आयुषी दोघं जण काय काय बोलतात, गप्पा गोष्टी मारतात, आजी काय काय देतात ते आम्ही आधी घेणार आहे. फर्स्टली यानं असं इकडे पहिला मोहर काढू का होता तो माझा भाचा आला ना, तर आता म्हणता पहिला मोहर पोचला असतो तर पुढे मस्त झाले असते. नाही पण मग मी म्हटला का एवढी एवढी तोर पडली कशात पोचू, मस्त येईल एकदम. कलम लावलेलास ना? हो, 3 वर्ष झाली, 3rd वर्ष. खाय घेतलेलास कला? तिकडे एका भारी. किती रुपये भेटलेला काला? ते माहिती नाही, घर बांधलं ना, गणेश पूजा घातली आणि झाड आणलं आंब्याची, माडाची. नाही पण भारी भारी झालं. काजूचं झाड फुकट दिलं पण काजी लागले त्याचा. आता परिसर भारी बनवला. आम्ही इला बाईक घेऊ, इला केक नेऊ. आज आईचो आणि आजीचो बर्थडे सेलिब्रेट करूचा. तर म्हटलं 11 वाजता केक भेटतलो, तर म्हटलं आश्रमात जाऊन येऊया. तर म्हटलं दादा आता तुमच्याकडे इला. तर आता या ठिकाणी वाईस आंबे बिंबे घेतले व्हायचा, एक आंब्याची व्हिडिओ बनवूच्या. आमच्याकडे एवढे नाहीत आंबे, पण गावठी असतात, गावठी भेटतात, पण गावठी अजून धराक नाहीत, लेट धरतात. काय काय आंबे आता म्हणतात बेळा, या बेळा असे गेट असतात आमच्या या कोकणात. तर घर पण बघू शकता आणि हा आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे. या ठिकाणी हा जो गेट आहे तिकडे दिसत असेल, मे बी व्हाईट व्हाईट कलरचं हे प्लॅस्टर वगैरे केलेलं आहे. त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे, त्या ठिकाणी आश्रम आहे. तर नीलमची आजी येते, आजी आम्हाला तिकडे घेऊन जात आहे. पटापट जायचं आहे, 11 वाजता केक पण घ्यायचा आहे. तर आता वाजले 10:30, तर अंदाजे 1/2 तासात आम्ही आता फिरून येणार आहोत. तर चला मग जाऊ. शॉर्टकट बेळी, एका म्हणतात वय, एका म्हणतात बेळा, समजला का? सांगून ठेवतोय मी पण. नाही होय ना, हो सांगून ठेवतोय काय काय सांगून ठेवा. बेळा घ्या का म्हणतो, वय घ्या का, आडो घ्या का म्हणतो. आंबो बघ किती धरलो बघ, बिटकी मग खूप धरतात आंबे असे, एकदम छोटे छोटे आंबे धरले. एका बिटकी म्हणायचे आम्ही आधी. या आश्रमाना
खूप मोठा कांदाची लग्नाला आणली ना तिकडे बघितलं बरं आहेत ना बरं यावा तर तिला गाडी नाही चला चला आता भेटला इकडे जागा वगैरे मोठी आहे बाथरूम वगैरे बांधतात वाटत मुंबईत हॉस्पिटलात कसे तीन पाळ्या तसे इथे तीन पाळ्या माणसांचे कामदार सोय म्हणजे हे सर्व सिस्टम वगैरे चांगली आहे स्वस्तिक फाउंडेशन या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी फायनली आपण या ठिकाणी आश्रमाजवळ आलेलो त्या ठिकाणी त्यांचं आता बघूया काय कार्यक्रम चालू आहे चल मी येतो गेट लावतो चला असंच लाव बरोबर येऊ काय तर गाईज पाठीमागे बघू शकता या ठिकाणी आपण आश्रमात आलेलो आणि या ठिकाणी पुढे माहिती वगैरे फसली आपण त्या ऑफिसमध्ये जाऊ त्यानंतर त्या ठिकाणी भेटू तर आपल्याला माहिती सांगितली जाईल बघू कसं काय होतं चला मग तर या ठिकाणी बघू शकता हे आहे दिविजा रुद्राश्रम या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे यांचं ऑफिस आहे या ठिकाणी आजी बसले आहेत आयुषी पण इथे आहे आणि या ठिकाणी जे कर्मचारी असतात तर ते या ठिकाणी आहेत इथं नाव कसं तुमचं तुमचं आणि या ठिकाणी जो कारभार असतो तो तुम्ही सांभाळता त्यांचं नाव काय संदेश शेट्टी त्यांच्या अंतर्गत हा कारभार चालतो सर मग आपलं हे जे रुद्राश्रम आहे ते त्याच्याविषयी थोडीशी माहिती वगैरे कसं सांगू शकता तुम्ही आणि या ठिकाणी चार्ट वगैरे लावलेला आहे ना म्हणजे ह्या चार्ट प्रमाणे कसं शेड्यूल कसं असतं काय आणि जेवण वगैरे असं म्हणजे महिन्याचं किती जेवण लागतं वगैरे त्याचा चार्ट आहे आणि या ठिकाणी साधारण किती या ठिकाणी लोक किती टोटल 52 आहे ओके आणि महिला किती आहे आणि कुठून कुठून या ठिकाणी लो म्हणजे जे जास्तीत जास्त देवगड तालुक्यातले ठीक आहे चालेल थोडंसं आम्हाला आपले जे प्रेक्षक वगैरे त्यांच्यासाठी थोडंसं आपलं या ठिकाणी जे आश्रम आहे त्याची माहिती वगैरे म्हणजे कशाप्रकारे जेवण वगैरे कसं राहण्याची सोय वगैरे कसं ते दाखवा थोडंसं आम्हाला चला योगा चाललं मग हे योगा वगैरे कोणच घेतात आजोबाच घेतात चालेल या साईडला हे कपडे वगैरे ते स्वतःचे स्वतः धुतात की कसं वॉशिंग मशीन त्यांच्यासाठी दिले आणि हे किचन रूम आणि या ठिकाणी अशीच आहे सर्वांसाठी वॉशिंग मशीन वगैरे कपडे वगैरे धुण्यासाठी हे आता नवीन तसं बांधणार आहे इकडे काय अन्न उरलेलं असतं ना कचरा वगैरे तर टाकून त्याच्यामध्ये गॅस तयार होतो आणि त्याच्यावरती जेवण बनवायचं खूप चांगली सिस्टम आता चालू नाही झाली आहे ना चालू आहे म्हणजे आता तुम्ही रोज करता म्हणजे दाखवाल कसं कसं काय खाली खरंच खूप भारी आहे
वगैरे काय असेल ना हा ते टाकतात. याच्यामध्ये अन्न टाकायचं जे काय असेल ते. हे पाणी ते याच्यामधून जसं हे काढायचं असेल तर फिडिंगचं याच्यामध्ये अन्न तिन्ही बॉक्स मध्ये जे वेस्टेज असेल ते याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामधून गॅस निर्माण होते. जेवण बनवण्यासाठी वापरायचं. खूप भारी आहे. भारीच कसं चाललं. चला आता आपण वर जाऊया. या ठिकाणी आपण माहिती वगैरे सर्व ताईने आपल्याला दिलेली आहे. सर्व जी आजी आजोबा आहेत सर्वांचं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व सिस्टम केलेले आहेत. या ठिकाणी वॉशिंग मशीन वगैरे पण बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी त्यांचा योगा चालू आहे. हे सर्व जेंट्स राहण्याची इथे राहायचं वगैरे सर्व. आणि लेडीज साठी वगैरे वेगळा रूम. लेडीज साठी वाढदिवस वगैरे साजरे करता का सर्वांचे. एक जानेवारी सर्वांचा ओके. आणि या ठिकाणी जर कोणाला असं देणगी वगैरे द्यायची असेल म्हणजे जे आपले प्रेक्षक पण आहे त्यांना जर कोणाला आपल्या रुद्राश्रमाला जर देणगी वगैरे द्यायची असेल तर मग कसं कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं वगैरे ऑनलाईन वगैरे. तर कोणी कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आम्हाला सांगू शकता. 9223221400. गाईज कोणाला जर आपले जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी जर कोणाला मदत करायची असेल जर या आश्रम आहे त्याला जर मदत करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही पैसे सेंड करू शकता. तुम्हाला रजिस्टर पावती मिळून जाईल. तर या ठिकाणी योगा चालू आहे. आजी खूप चांगल्या प्रकारे करतात योगा. हो का कशा आहेत. बऱ्या आहेत ना. ओळखलं नाही असं झालं बघण्यासाठी आलो तुम्हाला असं. बरे आहेत ना माझे. असं बांधणार आहे आता. या ठिकाणी त्यांचा जो योगा होता तो झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्वांना नाश्ता दिला जातो. हे बघा या ठिकाणी बघू शकता. पेजेचं पाणी आहे का. पेज पौष्टिक नाश्ता. काय म्हणता आजोबा कशा मध्ये. नाव कसं तुमचं. माझं नाव चंद्रकांत. चंद्रकापूर कुठून. मी मालवणकट्टा वराड. वराड मोर. बाकी इथे सर्व सोय वगैरे होते ना. मस्त व्यवस्थित. काय म्हणता बरे आहेत ना माझे. कधीपासून या ठिकाणी कधीपासून. मला तर अडीच वर्ष झाली. अडीच वर्ष आली. काय म्हणता. हो हो नांदगाव गेला. तुम्ही कुठले. असेल हा बरे आहेत ना. हा
आई वडिलांना इतके बाजूला टाकायचं नाही, तोपर्यंत त्यांचा जीव आहे ना त्यांची सेवा घरात करायची. भले तुम्ही वगैरे आहे ना ते खरंच म्हणजे खूप काळजी आणि स्टाफ पण खूप चांगला आहे. स्टाफ म्हणजे खूप म्हणजे प्रेमळ असं म्हणजे खूप त्यांची नाही म्हणजे खूप काळजी वगैरे घेतात एकदम. म्हणजे मम्मी पप्पांसोबत गेली होती तेव्हाच कसं त्यांनी आतमधून दाखवलं वगैरे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती जो आपण जेव्हा जातो ना आनंद असतो तो वेगळाच असतो. म्हणजे त्यांना खरं वाटतं की बाबा कोणतरी भेटायला आलं. तर गाईज ही अशी होती आपली आजची रुद्राश्रमाची व्हिडिओ. तर खरंच काही वेळेला म्हणजे खरंच खूप वाईट पण वाटलं मला आणि थोडंसं त्यांना खूप आनंद आहे बघून. म्हणजे आम्ही गेलो तर त्यांना खूप म्हणजे एक वेगळी स्माईल होती, वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता. जर तुम्हाला शक्य झालं तर या आश्रमाला तुम्ही नक्कीच कधीतरी येऊन भेट द्या. शक्य असेल तर काही मदत केली तर खरंच खूप चांगलं. भेटला तरी हे खूप उत्तम आहे. पैसे तर काय आहेत नाही आहे ते कधी पण कमवता येतातच, बट जो आनंद आहे तो आपल्याला कधीही कमवता येत नाही. तो आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावरतीच भेटतो. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन जर तुम्हाला कधी असं वाटलं की आश्रमात वगैरे जावं तर नक्कीच या आश्रमाला भेट द्या. मी तुम्हाला ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता आम्ही जाणार आहोत नांदगावला. नांदगावला केक घेऊन जाणार आहोत घरी. आणि व्हिडिओ आजचा जो हा आपला ब्लॉग होता तो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मित्रांनो, टेक केअर. Yeah.